श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. भाजपाचे संकट मोचन गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलाय. गीते यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना नाशिक पूर्वची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अनेक दिवसांपासून गणेश गीते भाजपाकडून नाशिक पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तशी त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तयारी देखील केली होती, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज जाहीर झालेल्या यादीत गणेश गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गणेश गीते यांनी शरद पवारांची भेट घेत सुप्रिया सुळे यांची देखील मुंबईतील हेलिपॅडवर भेट घेतली. आता पूर्वमधून भाजपाचे विद्यमान आमदार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गीते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दोन्ही भाजपचे नेते आता थेट एकमेकांसमोर रणांगणात उतरतील आणि ही जागा कोणाला मिळणार यावर अशी चर्चा सुरू आहे. आता या चर्चेला पूर्णविराम मिळालाय आणि या जागेकरिता जगदीश गोडसे, अतुल मते हे देखील इच्छुक होते. मात्र आता ही जागा गणेश गीते यांना मिळाल्याने गीते विरुद्ध ढिकले अशी लढत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.